सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. ढवळपुरी फाट्यावरील एका खासगी कारखान्याची वीज पुरवठा आणि वीज वितरण करण्यासाठी नगर कल्याण महामार्गावरील भाळवणी आणि माळकूप शिवारामधील रस्त्याच्या कडेची जवळपास 200 झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे. महावितरण कंपनीनं माळकूप येथील खासगी साखर कारखान्यांसाठी 33 KV उच्च दाब वाहिनीसाठी रस्त्याच्या कडेनं या वाहिनी टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे आणि या कामासाठी खासगी ठेकेदाराकडनं ही झाडं तोडण्यात आली आहेत. त्यामुळे माळकूप ग्रामस्थांनी गुरुवारी थेट राळेगण सिद्धी गाठून इथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे यासंबंधी लेखी तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे पारनेर येथील वनविभागानं महाराष्ट्र झाडे तोड याबाबत नियमन अधिनियम 1964 3 (b) अन्वये सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी मर्यादित भाळवणी यांच्याकडील संदर्भीय अर्जानुसार खालील तक्त्यामध्ये दर्शवलेल्या भाळवणी महावितरण सबस्टेशन ते मौजे माळकूप साखर कारखाना 33 KV नवीन विद्युत जोडणी कामामध्ये रस्त्यालगतची 53 झाडे झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी मागवली. यावरनं खालील सही करणार महाराष्ट्र झाडे तोड याबाबत अधिनियम 1964 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांवये सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी मर्यादित भाळवणी तालुका पारनेर यांना खालील तक्त्यामध्ये दर्शवलेले झाडे तोडण्यासाठी खालील शर्तीच्या अधीन राहून परवानगी देत आहे. महाराष्ट्र झाडे तोड याबाबत अधिनियम 1964 3 (b) मध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 1 6 June 1989 अन्वये केलेल्या सुधारणा कलम B3 अन्वये त्यांच्या तोडण्यास परवानगी दिलेले झाडे या ठिकाणी किंवा जवळपासच्या मालकी जमिनीमध्ये अथवा त्यांच्या विद्युत वितरण कंपनीच्या जागेमध्ये किंवा बांधावरती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 292 झाडे लावून त्याचं संगोपन करणं संबंध ठेकेदारास आणि एजन्सी यांना बंधनकारक राहील असे आदेशामध्ये म्हटलंय. महाराष्ट्र झाडे तोडबाबत अधिनियम 1967 5 अन्वये वरीलप्रमाणे परवानगी दिलेली झाडे तोडल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेमध्ये झालेल्या नुकसानीस कोणत्याही हानी दाखल किंवा नुकसान भरपाई भरण्यास प्रतिग्रहिता प्राप्त राहील. ही परवानगी ज्या तारखेस देण्यात आली त्या तारखेपासून 30 दिवसांच्या कालावधीमध्ये वैध राहील. त्याचप्रमाणे मुंबई वन नियम 1942 नियम 66 अन्वये तोडलेल्या झाडांपासून निघालेल्या मालाची रहदारी करण्यासाठी वनविभागाचा रहदारी परवाना घेऊन मालाची वाहतूक करणं बंधनकारक आहे. जेव्हा झाडे तोडून झाल्यानंतर त्यापासून निघालेल्या मालास रहदारी परवाना करून घेण्यासाठी प्रतिग्रहिता यांनी खालील सही करणार यांच्याकडे अर्ज करावा असं देखील पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्या संबंधित एजन्सीवरती ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी माळकूप आणि भाळवणी ग्रामस्थांनी केली आहे. मी सरपंच संजय शंकर काळे. आज आमच्या माळकूप हद्दीमध्ये जवळजवळ कारखाने ते सबस्टेशनला जी लाईन जाणार होती ह्या लाईनची कुठल्या परिस्थितीत परवानगी न घेता सागर तालवार म्हणून हा ठेकेदार हा आमच्या शेतकऱ्याला दमबाजी करून रस्त्याच्या कडेला पोल रावतो आहे आणि रस्त्याच्या कडेला पोल राहूनसुद्धा त्याने आमचे जवळजवळ 200 ते 250 झाडं डायरेक्ट खालून कट केले याला परवानगीसुद्धा नसता. हे अण्णा हजारे पारने तालुक्यातलं अण्णा हजारेंचं गाव तालुक्याचं असून सेनापती बापटांचा तालुका आहे आणि या तालुक्यात जर असे झाडं जर तोडण्यात आले तर वकार हानी झालेली तरी या सागर तालवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे. कारण की हा तालवार आणि ज्या वन खात्याच्या मॅडम असो किंवा FPW जे ऑफिसचे जे असतील ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे सुद्धा हे भोंगळ कारभार करतात यांनी ज्यांनी परवानगी दिली यांनासुद्धा निलंबित करण्यात यावी. कारण की हे जे आमचे फोन उचलित नाही आम्ही ऑनलाईन केसेस केले तरी बी केसेसची दखल घेत नाही म्हणजे यांनी याचा अर्थ काहीतरी टॅबलावर घेतल्यामुळे हे काही यांच्यावर ॲक्शन घेत नाही. त्याच्यावर यांना लवकरात लवकर निलंबित करण्यात यावे किंवा यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी. आणि हे जे झाडं तोडलेत या सागर तालवारकडे हे काही परवानगी नाही
का त्यांनी वरले फांद्यात वाढायची परवानगी त्याच्याकडे, त्यांनी डायरेक्ट खालून झाडत वाढलेले, त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावे. जर गुन्हा दाखल जर नाही झाला तर यापुढे सर्व आम्ही ग्रामस्थ त्या सागर तलवारनी आमच्या सर्व शेतकऱ्यांना दमबाजी करून, शेतकऱ्यांच्या दमदाटी करून, त्यांना काठी चार्ज करून त्यांनी त्यांच्या त्यांचे तरुण वर्ग आणून त्याच्यावर त्यांनी त्यांच्याकडून बळजबरीने तारा ओढून घेतल्या. आणि खरोखर हायवेच्या कडेला जर सार्व बांधकाम जर याला परवानगी देत आहे तर हायवेच्या कडेला जर इतक्या पोहायला परवानगी देत आहे, हां, आणि आमच्या एखाद्या जर सर्वसामान्य स्त्रीने जर एखादं जर झाड तोडलं तर तिच्यावर त्यांचं दोष ते कलम लावतात. आणि हे जर सागर तलवार ह्या माणसाने जर एवढे झाडं तोडले तर त्याच्यावर का नाही का नाही हे होत. हां, मी बाळासाहेब ठकाजी शिंदे, माजी सरपंच माळकूप, ग्रामपंचायत सदस्य माळकूप. आज आमच्या गावामध्ये ढोळपुरी फाटा ते भळवणी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रोडलगत वृक्षतोड झालेली आहे. ती वृक्षतोड अमानुषपणे ती वृक्षतोड केलेली आहे. कुठल्याही ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची माहिती न देता, कुठलेही काहीही न कळवता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता ती कशासाठी तोडली हे आम्हाला नंतर त्यांनी पोल लाईटचे पोल खांब म्हणजे रोडच्या अगदी 5 फूट अंतरावर लगेच लाईटचे त्यांनी पोल लावलेले आहेत. ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहेत. रोडवाले तसे त्या पद्धतीने 15 मीटरचा दावा करतात. आज त्यांनी अक्षरशः त्यांची रोडची गाडी 10 मिनटाला 1 तासाला इथे येत असते, परंतु एवढे पोल त्यांनी रोडच्या कडेला 5 फूट अंतरावर लावलेले असतानासुद्धा त्यांनी कधीही त्या लाईटच्या पोलला अडथळा केला नाही. आणि विशेष म्हणजे आम्हाला दुर्दैव असं वाटतं का फॉरेस्ट खात्याने आज या ठिकाणी आम्हाला कुठल्याही याच्यात न घेता त्यांना वृक्षतोड करण्याची परवानगी कशी दिली? वृक्षतोड करण्याची परवानगी नाही तर फांद्या तोडण्याची परवानगी दिली असं सांगून त्यांनी संपूर्ण वृक्षतोड रोडच्या कडेची केली. आज आम्ही लहानपणापासून जे झाडं पाहत होतो ते झाडं त्यांनी अगदी क्षणात नाहीसे केले. यावर कोणाचं लक्ष आहे किंवा नाही? आणि शासन अगदी त्यांनी विकत घेऊन समरी पद्धतीने पोल लावणे, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची दमदाटी करून धाक दाखवून, आर्थिक पोलिसांचा धाक दाखवून ह्या त्या लोकांनी शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही बेकायदेशीर लाईट इथून ढोळपुरी फाटा ते भळवणी या ठिकाणी नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तरी आम्हाला या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि ती जी काय वृक्षतोड झालेली आहे या वृक्षतोडी संदर्भात आम्ही आमच्या ग्रामसभेचा आज ठराव घेऊन वनमंत्री अण्णा हजारे यांना सर्वांना पत्र पाठवलेलं आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.